पोलीस भरतीबद्दल सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच राज्यातील व देशातील सर्व चालू घडामोडी त्याचप्रकारे सर्व जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लाल कलरचे बटन सबस्क्राईब करा व त्याचबरोबर सोबतच असलेले नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करून त्याला ऑलवर क्लिक करा, कारण आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि त्यांनी तुम्ही तुमचा लाभ घेऊ शकता. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे जी 24 तासवर. कालच ही बातमी आलेली होती, तुम्ही टाईम बघू शकता, 6:06 काल रात्री ही बातमी आलेली होती. 7,000 सुरक्षा रक्षकही भरती करणार. म्हणजेच काय मित्रांनो, महाराष्ट्र सुरक्षा दल ज्याला MSF म्हणलं जातं त्याचीही भरती म्हणत आहेत अनिल देशमुख गृहमंत्री. तर बघा मित्रांनो, ही भरती कधी होणार आहे हे पहिले तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा पोलीस भरती होईल, पोलीस भरती झाल्यानंतरच ही भरती होईल मित्रांनो, पोलीस भरतीच्या आधी ही भरती होणार नाही हे पहिले तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्या भरतीला जे काही लागतं मित्रांनो ते मी तुम्हाला थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. या भरतीला नॉर्मल तुम्हाला सांगतो, डॉक्युमेंट काय लागतात ते आपण, पोलीस भरतीला जे कागदपत्र लागतात तेच कागदपत्र ह्या भरतीला देखील लागतात. आणि त्याचबरोबर ह्याला फक्त 1600 मीटर असतं जे की पुरुषांसाठी, आणि महिलांसाठी असतं 800 मीटर. या भरतीला कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नसते, फक्त आणि फक्त मैदानी चाचणी. आणि तुम्हाला मिळालेल्या 12वीच्या टक्केवारीवर टोटल मेरिट ठरवलं जातं. आणि ज्या मेरिटमध्ये जर जो व्यक्ती बसत असेल, जो उमेदवार जर पात्र ठरला, तर त्याला 3 महिन्याच्या किंवा 2 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. ह्याला पगार मित्रांनो, सध्या तरी पगार, आत्ता सध्या आपण आत्ताच्या घडीला विचार केला तर MSFला सध्या पगार मिळत आहे मित्रांनो 15,400 किंवा जास्तीत जास्त 15,600. जर तुम्ही ओव्हरटाईम केला तर तुम्हाला एक्स्ट्रा पगार, एक्स्ट्रा त्या दिवसाचा पेमेंट मिळू शकतं. आठवड्यातून 1 दिवस तुम्हाला सुट्टी असते, अशीच महिन्यातून 4 दिवस सुट्टी असते. त्याचप्रकारे भरती अनेक विद्यार्थी मित्रांचा असा प्रश्न होता की सुरक्षा रक्षक हे कंत्राट पद्धतीवर असतं का. हो मित्रांनो, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक ही जी नोकरी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला आर्मीचा म्हणजेच एक प्रकारे CISFचा, तुम्हाला माहिती असेल CISFची वर्दी असते, तशा पद्धतीच्या थोडी आर्मीच्या पद्धती टाईपमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म दिला जातो. 303ची गन तुम्हाला दिली जाते ट्रेनिंगच्या दरम्यान देखील. आणि तुम्ही ज्या सेन्सिटिव्ह ठिकाणी ड्युटीला आहात त्या ठिकाणी देखील ही गन दिली जाते. तर मित्रांनो, कंत्राट पद्धत काय आहे ते आपण हे थोडक्यात बघूया. व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या शंका नक्की दूर होतील. तर बघा मित्रांनो, कंत्राट पद्धती अशा पद्धतीने आहे. जेव्हा तुम्ही MSFमध्ये ड्युटीला लागता, तुमचं ट्रेनिंग संपतं, तुम्ही भरती होऊन तुमचं ट्रेनिंग ज्या दिवशी संपतं त्यानंतर तुम्हाला ड्युटीला हजर केलं जातं मित्रांनो. आणि 11 महिन्याचं, हो बरोबर ऐकता तुम्ही, नीट समजून घ्या कंत्राट कशा पद्धतीने असतं, कारण काही विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे. 11 महिन्याचं कंत्राट असतं मित्रांनो. या 11 महिन्यामध्ये तुम्हाला 11 महिने ड्युटी दिली जाते, तसेच साप्ताहिक सुट्टी देखील तुम्हाला असते. आणि त्या साप्ताहिक सुट्टीचा पेमेंट देखील तुम्हाला मिळतो, पेमेंट तुमचा कापला जात नाही. महिन्याचे तुम्हाला 4 सुट्टी असते आणि 11 महिन्याचं कंत्राट असतं. 11 महिन्यामध्ये तुम्हाला 11 महिने ड्युटी दिली जाते, तुम्हाला रेग्युलर ड्युटी दिली जाते. आणि कंत्राट पद्धती काय आहे हे तुम्ही पहिले समजून घ्या. जर ह्या 11 महिन्यामध्ये तुमच्या साप्ताहिक सुट्टी वगळता, म्हणजे तुम्हाला जी साप्ताहिक सुट्टी असते ना मित्रांनो ती ह्यामध्ये धरायची नाही. ज्या एक्स्ट्रा सुट्ट्या तुम्ही घेताय, म्हणजे 11 महिन्याचे जे कंत्राट आहे, या 11 महिन्याच्या कंत्राटमध्ये जर तुम्ही एक्स्ट्रा 40 दिवस सुट्टी घेतली किंवा 40 दिवस गैरहजर असला, म्हणजे तुमचे जेव्हा 11 महिने पूर्ण होतात तुमचं चेक केलं जातं, व्हेरिफिकेशन केलं जातं की यांनी 1 वर्षामध्ये किती सुट्ट्या घेतलेल्या आहेत. जर तुम्ही 1 वर्षामध्ये एक्स्ट्रा साप्ताहिक सुट्टी वगळता एक्स्ट्रा जर 40 सुट्ट्या घेतल्या असतील तर तुम्हाला पुढील कंत्राटमध्ये घेतलं जात नाही. अशा पद्धतीचं हे MSFचं कंत्राट आहे मित्रांनो, हे तुम्ही समजून घ्या. कारण विद्यार्थी मित्रांना वाटतं कंत्राट बेसिसवर आहे, आम्हाला कधीही काढून टाकलं जाऊ शकतं. मित्रांनो, पोलिसांना ताणतणाव जास्त असतो, त्यामुळे होमगार्ड रुजू केलेले असतात, त्याचबरोबर MSF देखील सहकार्य करत असतात. आणि ह्यांना तुम्हाला घरी बसून पोलिसांवरचा ताण मित्रांनो वाढवायचा नाही आहे, कारण MSF देखील भरपूर मोलाचं काम करत असतात पोलिसांना मदत करण्यामध्ये.
तर हे तुम्ही कंत्राट पद्धतीचं समजून घ्या. आणि जर तुम्ही 40 दिवसापेक्षा जास्त गैरहजर असाल तर तुम्हाला पुढील कंत्राटमध्ये घेण्यात येत नाही. आणि जर तुम्हाला जर पुढील कंत्राटमध्ये घेण्यात यावं असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही ज्या काही सुट्ट्या घेतल्या होत्या त्या तुम्हाला सिद्ध कराव्या लागतील की तुम्ही कशासाठी सुट्ट्या घेतल्या होत्या वगैरे वगैरे. हे तुम्हाला लेटरमध्ये तुम्हाला लिहून तुमच्या MSF मेन ऑफिसला जे काही मुंबईला आहे तुम्हाला तिथे द्यावं लागतं. त्यानंतर तुमचा पुढील कंत्राटमध्ये विचार केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, भरती कधी होणार आहे? पोलीस भरती नंतरच ही भरती होणार आहे. आणि या भरतीला काय काय लागतं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आणेल. ही बातमी आपल्याला आलेली होती. तर MSF भरती मित्रांनो चांगली नोकरी ही. पण आता काही विद्यार्थी कमेंट नक्की करतील की बोगस नोकरी आहे, भंगार नोकरी आहे. तर मित्रांनो, काहीच न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळलेलं नक्कीच बरं असतं. बेरोजगार राहण्यापेक्षा थोडासा हाताला रोजगार मिळायला देखील चांगला असतो. आणि ही नोकरी मित्रांनो वर्दी असते, वर्दी ती वर्दी असते. त्याचा आपण मान ठेवला पाहिजे, त्याचा अपमान नाही केला पाहिजे. मला माहिती आहे तुम्ही अपमान करत नाही, पण काही विद्यार्थी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मी की MSF नोकरीला नावं ठेवत होते. तर मित्रांनो भले तुम्ही नावं ठेवा पण ती वर्दी असते, वर्दीला कधीही नावं ठेवायची नाही, वर्दी ती वर्दी असते. तरी भरती मित्रांनो पोलीस भरतीनंतर होईल, 7000 जागा आहेत. आणि तुम्हाला काय जर जाणून घ्यायचं असेल MSF भरतीबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पूर्ण तुमचं विश्लेषण करेल या भरतीबद्दल. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आपल्या सर्व ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि याच वर्षी MSF भरती होईल. पोलीस भरती जर तुम्ही नाही झाला, माझी तर इच्छा आहे माझे सर्व सबस्क्रायबर, त्याचप्रकारे इतरही काही यूट्यूब चॅनल आहेत त्या सर्वांचे देखील सबस्क्रायबर भरती होत, पण जागा कमी असल्यामुळे 8000 जागा असू द्या किंवा कितीही जागा असू द्या, उमेदवार 12 लाख आहेत तर इतके विद्यार्थी होऊ शकत नाही. पण जे उरलेले उमेदवार असतील तरी नक्की MSF भरती ट्राय करा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपल्या शंका देखील सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या सर्व ग्रुपवर नक्की शेअर करा.